विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. जाणेफळ नगरीला अध्यात्मिकतेचा वारसा असून समाजात आलेले नैराश्य, वाढलेली व्यसनधीनता, मानवी मूल्याचे हनन दूर करण्यासाठी राष्ट्र एकात्मा चारित्र्य संपन्न माणूस भारतीय संस्कृती आचरणासाठी संतवाणी हाच मार्ग असल्याने हरिभक्त पारायण प्रवीण कुमार नगर नाईक व इतर सहकारी मंडळी यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह हे गेल्या 6 वर्षापासून याचं आयोजन केलं जात आहे. 9 जानेवारी ते 17 जानेवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करून श्रीमद भागवत कथा, हरिपाठ व कीर्तनाद्वारे संत वाचनानुसार प्रबोधन करण्यात आले. काही महिला व पुरुषांनी दारू आणि तंबाखू व्यसनाधीनता सोडून अध्यात्मिक क्षेत्राकडे वळाले. गावामध्ये प्रदर्शनादरम्यान गावकऱ्यांनी अंगणामध्ये रांगोळी काढून दिंड्याचं स्वागत केले. संत वाचनाच्या नामघोषाने जाणेफळ नगरी भक्तिमय झालेली पाहायला मिळाली. मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अजित मामू यांनी परिक्रमामध्ये शुद्ध पेयजल त्यांना वितरित करून सामाजिक एकतेचे दर्शन पाहायला मिळाले. या प्रदर्शनामध्ये अनेक दिंड्या, फटाके, लहान मुले व महिला तसेच वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीकृष्ण काकडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मेहकर.